आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटानं आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनं केली आहेत. मिंदे सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, अशा घोषणा देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क चौक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिल्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक होत निदर्शनं आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस व राहुल नार्वेकर यांचं व्यंगचित्र काढलेलं पोस्टर घेत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. घटनेची पाय मल्लिक करणाऱ्या या सरकारचा शिंदे सरकार घटनेची पायमल्ली कोण करेल त्या सर्वांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धू चारू अशी खरमरीत टीका यावेळी करण्यात आली. या घटनेचा आणि या निकालाचा पहिल्यांदा तर एक शिवसैनिक म्हणून मी निषेध करतो आणि हे आम्हाला अपेक्षितच होतं. आपापल्या सोयीनं 2018 अमान्य करायचं, 1999 मान्य करायचं, निकाल देण्यासाठी शिंदे सरकारच्या बाजूनं किंवा आमच्या शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या विरोधात जर निकाल देण्यासाठी सोयीनं घेतलेली घटना, सोयीनं मान्य केलेली घटना आणि त्यांनी वापरून हा जो निकाल दिला आणि त्याचबरोबर घटनेची पायमल्ली करून 16 आमदारसुद्धा त्यांनी पात्र केलेले आहेत. मी यावरून इतकंही बोलू शकतो की माननीय न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेचे सुनील प्रभू हे प्रतोद म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे. आज त्या न्यायालयाच्या निकालाची सुद्धा पायमल्ली झालेली आहे. त्यांनी पुन्हा भरत गोगावले यांना सुद्धा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणजे न्यायमूर्तींचं आज आपलं सर्वोच्च स्थान आहे, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय, आज त्यातल्यासुद्धा त्यातसुद्धा यांनी जुमानलं नाही. म्हणजे किती मोठ्या प्रकारचं या प्रकारची तंडेलशाही आहे, किती लोकशाहीचा खून आहे. विरोधात गेला हे अपेक्षितच होतं. यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कोण करणार? आणि हे जे घटना बाह्य सरकार आहे, हे मिंदे सरकार 40-40 खोके घेऊन पक्ष फोडून पक्षाला या ठिकाणी संपूर्ण शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, जे आम्हाला या संपूर्ण देशाला त्यांनी बहाल केलं, त्या घटनेची पायमल्ली या भारतीय जनता पार्टी सरकारकडून होतोय. यावेळेस उत्तम प्रकाश खंदारे, विष्णू कारंपुरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, गणेश वानकर, विजय पुकाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.